अखिला देवेंद्र क्या करेगा विरोधकांच्या या खिजवण्याला देवेंद्र फडणवीस हे वेळोवेळी उत्तर देत आलेत आणि यावेळी तर देवेंद्र फडणवीस यांनी कमाल करून दाखवली राज्यसभेची जागा भाजपनं आपल्या खिशात टाकली सहाव्या जागेसाठीचा हा संघर्ष भाजपनं जिंकलाय आणि धनंजय महाडिक हे खासदार झालेत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला पण हे सगळं कसं घडलं देवेंद्र फडणवीस यांनी अशी काय जादू केली पडद्यामागे नेमकं काय काय घडलं हे पुढच्या दोनच मिनिटात जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्यसभेची निवडणूक अखेर पार पडली आहे या निवडणुकीमध्ये सहाव्या जागेसाठी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक हे विजयी झाले आहेत सहाव्या जागेसाठी संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळाली याचबरोबर शिव शिवसेनेचे संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल काँग्रेसचे इम्रान प्रताप गडी आणि भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले आहेत राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं केलेली खेळी यशस्वी झाली आहे सहाव्या जागेवरती भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपनं महाविकास आघाडीची नऊ ते दहा मतं मिळवण्यात यश आलंय देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आलंय महाविकास आघाडीचे सहावे उमेदवार संजय पवार यांचा धक्कादायक पराभव आहे पहिल्या फेरीमध्ये संजय पवार यांना तेहतीस मतं मिळाली होती तर धनंजय महाडिक यांना सत्तावीस मतं मिळाली होती पण दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला धनंजय महाडिकांना एक्केचाळीस मतं मिळाली आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं महाविकास आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे भाजपच्या एकशे सहा मतांशिवाय त्यांना अधिकची सतरा मतं मिळवण्यात यश आलं दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक ही केवळ लढवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढवली होती जय महाराष्ट्र अशी पहिली प्रतिक्रिया भाजपच्या या विजयानंतर दिली आहे भाजपच्या या विजयानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या केलेल्या करेक्ट कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे महाविकास आघाडीच्या पराभवानं आता हे सिद्ध केलं आहे की महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नाही मतं फुटल्यामुळे आता महाविकास आघाडीत असलेले मनभेद हे सुद्धा समोर येणार का महाविकास आघाडी या पराभवानंतर बिथरणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे कारण सुरुवातीपासूनच राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप येईल अशी शक्यता वर्तवली जात होती आणि आता फडणवीसांनी राज्यसभा निवड निवडणुकीमध्ये करून दाखवलेल्या करिश्म्यानंतर याची शक्यता आणि चर्चा अधिकच वाढली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये राज्याच्या राजकारणात राज्या आश्चर्यकारक घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे या सगळ्या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद